येवला तालुक्यातील मुखेड इथे विजेच्या खांबावर दुरुस्तीचं काम सुरू असताना कंत्राटी कामगार राधू उर्फ सतीश शेळके या तरुणाचा शॉक लागून जागीच मृत्यू झालाय. मृतकाच्या भावानं तालुका पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीत महावितरण कंपनीचं नाव असताना तालुका पोलिसांनी मात्र फिर्यादीतून महावितरण कंपनीचं नाव वगळलंय असा गंभीर आरोप नातेवाईकांनी केलाय. संतप्त नातेवाईकांनी तालुका पोलीस ठाण्यासमोरच नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको केला. यावेळी दुतर्फा वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती. तालुका पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी करत सुमारे एक तास रास्ता रोको केला होता. पोलीस निरीक्षक अनिल भवारींनी आंदोलकांची समजूत काढत तक्रारदाराच्या तक्रारीनुसार पुन्हा फिर्यादीमध्ये बदल करण्याचं मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनाचा आक्रमकपणा पाहता येवला शहर पोलिसांचा फौज फाटा देखील घटनास्थळी हजर होता. आम्ही रस्ता रोको आंदोलन याच्यासाठी केलं की माझा मोठा भाऊ सतीश लक्ष्मण शेळके आणि मी त्याचा दोन नंबरचा भाऊ आम्ही इथं पोलीस स्टेशनला आलो. पोलीस स्टेशनला सांगितलं आम्ही अशी अशी फिर्याद घ्या आणि त्याच्यात फक्त वीज कंपनीचं शब्दांचा वापर करा. पण इथं पोलीस स्टेशन आल्यानंतर पहिला वापर झालेला होता, नंतर तो वापर कॅन्सल करून ते बोलले की ती याच्यात एम ई सी बीचा काही संबंध येत नाही, त्याच्यामुळे एम ई सी बीचं याच्यात नाव ठेवता येणार नाही. आम्ही फक्त रस्ता आंदोलन यासाठी केलं की तुम्ही एम ई सी बीचं नाव घ्या, यासाठी आम्ही रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. जागर जनस्थानसाठी अयुब शहा येवला.